हरियाणा सरकार आणि राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ गांधीनगर यांच्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हरियाणाच्या पंचकुला इथे आज एक करार झाला या करारासाठी अमित शहा यांनी हरियाणा सरकारचं अभिनंदन केलं आहे फौजदारी न्याय प्रणालीला वैज्ञानिक पाठबळ देणारा हा करार आहे नवीन फौजदारी कायद्यांच्या अनेक कलमांमध्येही न्यायवैद्यक अहवाल कटिबद्ध करण्यात आला असल्याचं शहा यांनी सांगितलं या कायद्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी मानवी साधनसामुग्रीची रचना आवश्यक आहे यासाठीच राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठांची रचना करण्यात आली आहे आतापर्यंत नऊ राज्यांमध्ये ही विद्यापीठं उभारण्यात आली असून देशात सोळा राज्यांमध्ये ही विद्यापीठं उभारली जातील असं शहा यांनी सांगितलं या कॅम्पसमध्ये प्रशिक्षण केंद्रसुद्धा उभारली गेली तर भारत सरकार न्यायवैद्यक विज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी चांगली सुविधा उपलब्ध करून देईल असं आश्वासन देखील अमित शहा यांनी दिलं